प्रेम माझा स्वतःचाच स्वतःला एक प्रश्न होता की देवाने प्रेम नावाची इतकी सुंदर गोष्ट बनवली तरी माणूस दुखी का? खूप विचार केला, खूप शोधण्याचा प्रयत्न केला की याचं उत्तर काय? माणूस जन्माला आल्यापासूनच त्याची शोध मोहीम सुरू होते. जन्म घेतल्यानंतर नवजात बालक आपल्या आईला शोधत असतो, तिच्यात प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तोच व्यक्ती थोडा मोठा होतो, चांगल्या मित्रांना मैत्रिणींना शोधू लागतो, त्यांच्यामध्ये प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणखीन थोडा मोठा होतो, तोच प्रियसी किंवा प्रियकर म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मध्ये आपल्याला हवं असलेलं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, हीच ती वेळ जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला नवे वळ मिळणार असते. खरं तर प्रेम या गोष्टीचा शोध त्याने इथे येऊन थांबायला हवा, पण तो असं करत नाही. आपल्या जोडीदारासमोर आपण काहीतरी मोठाच अपेक्षांचा डोंगर उभा करतो, कारण त्यावेळी आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःच्याच मनाची काळजी असते. तुम्ही कितीही नाकारलात तरीही ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. आपल्या जोडीदाराचं वागणं आपल्याला नाही पटलं तर आपण त्यांच्याशी भांडतो, त्याने आपल्या मनासारखं वागावं ही इच्छा त्यांच्यावर लादत असतो. लादणे हा शब्द मी अचूक वापरला आहे, कारण आपल्याजवळ असलेल्या अमूल्य गोष्टीला आपण त्यात मनासारखं बदल घडवून प्रेम करू इच्छित असतो. प्रत्येक वेळी मनातलं दुःख तुमचा जोडीदार तुम्हाला शब्दानेच सांगेल असं नाही, काही तुम्हीही तुमच्या मनाने समजून घ्यायला हवं. पण काय करणार, आपल्याला आपल्या मनातल्या अपेक्षातून वेळ कुठे मिळतोय दुसरं मन जाणून घ्यायला. असो, तुम्हाला सांगतो, तुमचा जोडीदार तो कसाही असो पण त्याची एक खूप मोठी अपेक्षा असते तुमच्याकडून, आणि ती असायलाही हवी. तुम्हालाही की संपूर्ण दुनिया एकीकडे माझ्या विरोधात असेल तरी चालेल, पण त्यावेळी माझा जोडीदार माझ्या मतांसोबत आणि माझ्या विचारांना समजून माझ्या बाजूने ठाम उभा असावा. त्यावेळी पूर्ण दुनियेशी सामना करण्याची ताकद त्याच्यात फक्त तुम्ही त्यांच्यासोबत असल्याने येते, आणि ही ताकद खरंच मोठ्यात मोठ्या संकटाला हरवू शकते. माणसाचा प्रेम या गोष्टीचा शोध खरंच व्यर्थ आहे, कारण ते त्यांच्या मनातच आहे. जसा जंगलात कस्तुरीचा सुगंध शोधत भटकणारा हरिण, त्याला तर कधीच नाही कळलं की ही कस्तुरी त्याच्या शरीरात आहे. तो जिथेही जाणार त्याला तिचा सुगंध येतच राहणार. मग हा मनुष्य शोध कसला घेतोय? मी सांगतो, स्वतःच्याच मनाच्या सुखाचा, जो मरेपर्यंत पूर्ण नाही होत आणि नाही होणार. हा शोध घेणारा व्यक्ती पुढे आणखीन काही वर्षांनी त्या आपल्या जोडीदारामध्ये आयुष्यभर मनासारखा साथ देणारी व्यक्ती शोधू लागतो. पुढे त्याचा पती किंवा पत्नीमध्ये तो मनासारखं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. आणखीन काही वर्षांनी थरथरत्या हाताला शेवटच्या पावलापर्यंत गच्च हात देणारी व्यक्ती तो आपल्या जोडीदारामध्ये शोधू लागतो. शेवटी तो दिवस येतो जेव्हा त्याच व्यक्तीला आपली शोध मोहीम थांबवून या जगाचा निरोप घ्यायचा असतो. तुम्हाला काय वाटतं, याची शोध मोहीम संपली? नाही मित्रांनो, जगातून निरोप घेतल्यानंतर फक्त आपल्या मनातलं प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी त्यांचे जीवलग त्यांचा 12x10 हार घातलेला फोटो टांगण्यासाठी घराच्या भिंतीवर जागा शोधू लागतात. आता तुम्हीच ठरवा, जर तुमच्या आयुष्याचा प्रवास असा आहे तर ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आयुष्य घालवलं ते प्रेम होतं कुठे?